अत्यंत क्रोधित आणि उग्र असलेल्या जमदग्नी ऋषींसह रेणुका जीवन व्यतीत करीत असता तिला परशुरामासहित 4 पुत्र रत्न झाले. पतीची सेवा हाच आपला धर्म मानून रेणुका आपल्या परिवारासह तापसी जीवन व्यतीत करीत होती. एकदा अशीच पूजेचे पाणी आणण्यासाठी रेणुका नदीवर गेली, परंतु नदीच्या पात्रात तिला इंद्रपुरीचे सौंदर्य दृष्टीस पडले. लग्नानंतर राजेशाही थाटास मुकलेली ही रेणुका त्या सुखाला बघून हरवून गेली. खरंच किती हे सुखी ही समाधानी जीवन. यांना कुठल्याही गोष्टीची तमा ना चिंता ना कुठली भीती. नाहीतर आपण प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते. पतीच्या आदेशाचं पालन करणं, मुलांचं संगोपन करणं, यातच सारं आयुष्य जाणार की काय देव जाणे. अंतर्ज्ञानाने ही गोष्ट जेव्हा जमदग्नी ऋषींच्या लक्षात आली त्यावेळी ते अत्यंत क्रोधित झाले. इकडे रेणुका जेव्हा भानावर आली त्यावेळी तिने आपले मन विचलित झालेले बघून ती भयभीत झाली व ती तशीच आश्रमाकडे निघाली. परंतु अगोदरच सर्व काही ज्ञात असलेले महर्षींचे मदग्नी अत्यंत क्रोधित झालेले होते. चालते हो, मला तुझं तोंड देखील पाहायची इच्छा नाही. पापिणी, स्वतःला पतिव्रता समजतेस, तुला किंचित लाज वाटत नाही? मुनिवर, मुनिवर मला क्षमा करा. इंद्रपुरीचं सौंदर्य बघून माझ्या मनावरील संयम सुटला. मी हे विसरले की मी एक ऋषी पत्नी असून अशा सुखाचा विचार करणं देखील माझ्यासाठी पाप आहे. तरी देखील तू हे पाप केलंस, तुला या कृत्याची क्षमा नाही. आपण खरं तेच बदलात मुनिवर. एका ऋषी पत्नीने यापेक्षा केलेलं पापकृत्य ते कोणतं असेल? खरोखरच मी आपल्या क्षमेस पात्र नाही. मुनिवर, आपण जी शिक्षा मला द्याल त्याचा मी हसत मुखाने स्वीकार करेन. कलंकीने, शिक्षा तर मी तुला देणारच आहे, पण मी तुला अशी शिक्षा देईन की ज्यामुळे समस्त ब्रह्मांड थरकापून जाईल. मला स्वीकार आहे मुनिवर. पुत्रांनो, तुमच्या मातेने जे पापकृत्य केलंय ते तुम्हाला मान्य आहे? हो पिताश्री. हो पिताश्री. मग तिला त्या पापकृत्याची शिक्षा मिळावी हे देखील तुम्हाला मान्य असेल? हो पिताश्री. तिच्या पापकृत्याला जी मी शिक्षा देणार आहे ती तुम्हाला मान्य असावी अशी मी आशा करतो. हो पिताश्री. तुमच्या मातेला मी मृत्यूदंडाची शिक्षा देतो. मृत्यूदंड? होय. पण पिताश्री, मातेने आपला गुन्हा मान्य केला, निदान त्याचा मान तरी राखायला हवा. माझ्या तोंडातून निघालेला शब्द हा अटळ असतो, त्यात किंचितही बदल होणार नाही. पिताश्री, ही घे तलवार आणि तुझ्या मातेचा शिरच छेद कर. हे कसे शक्य आहे पिताश्री? मी आणि माझ्या मातेचा शिरच छेद? हो, ही शिक्षा तुम्ही कोणाला देताय, मला की माझ्या मातेला? माझ्या हाताने माझ्या मातेचा शिरच छेद करायचा म्हणजे? नीच. पित्याच्या आदेशाचं उल्लंघन करणारा सर्वात मोठा पापी असतो.
आणि तुझ्यासारख्या पापी पुत्राचा शिरच्छेद करायला हवा. निशा पिताश्री, पिताश्री हे काय केलं आपण? योग्य तेच केलंय. योग्य? अहो हे जर योग्य असेल तर मग अयोग्य काय? आमच्याच मातेची हत्या तुम्ही आमच्याच हातून करू पाहताय. ज्या मातेनं आमचं संगोपन केलं, आम्हाला जन्म दिला, अशा मातेचं शिर धडा वेगळं करणं हे कुठल्याही पुत्राला शक्य होणार नाही. मला आज काय जगातल्या कुठल्याही पुत्राला शक्य होणार नाही. तुला जर ते शक्य नसेल तर तू ही मृत्यूला शिकवा. भोग भोग आपल्या कर्माची फळ. मुनिवर आपण हा काय अनर्थ करता? माझ्या पापकृत्यांची शिक्षा माझ्या पुत्रांना देऊ नका. मुनिवर खरं तर हीच योग्य शिक्षा आहे तुला. नाही मुनिवर, मी आपल्या समोर पदर पसरते हा रक्तपात थांबवा. पाहिजे तर माझं शेर मी आपल्या चरणाशी कापून अर्पण करते, पण हे कृत्य थांबवा ना. हे कृत्य थांबवा. तुला काय मत आहे पिताश्री? माझ्या दोन्ही बंधूंचा मातेच्या प्रेमापोटी आपल्या क्रोधानेच बळी पडलाय. खरं तर या माझ्या बंधूंप्रमाणेच माझंही तेच मत आहे. मग भोग आपल्या कर्माची फळ. पिताश्री, पिताश्री, परशुरामा, तुझ्या तिन्ही भावांप्रमाणेच तुझं मत आहे का? होय पिताश्री. काय पिताश्री? माझं माझ्या मातेवर नितांत प्रेम आहे, पण तेवढंच तुमच्या आज्ञेचं पालन करणं हे माझं परम कर्तव्य आहे. माझे तिन्ही बंधू महान आहेत की ज्यांनी त्यांच्या मातेच्या प्रेमापोटी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या इतकं महान मी नक्कीच नाही. माते माते मला क्षमा कर. माते माझं तुझ्यावर प्रेम नाही असं नाही, पण पिताश्रींच्या आज्ञेचं पालन करणं हे माझं परम कर्तव्य. माते माते मी मोठ्या पेच प्रसंगात सापडलो ग, आता तूच का तो मार्ग सुचव. पुत्र पुत्र परशुराम, माझ्या प्रेमापोटी माझे तिन्ही पुत्र माझ्या डोळ्यांसमोर मृत्यूमुखी पडले. तू जर या गोष्टीला नकार दिलास तर तुझाही अंत निश्चित. पुत्रा, तुझ्या बरोबर आज माझ्या सत्वाची सुद्धा परीक्षा आहे. आपल्या पित्याची आज्ञा आहे आणि माझा शिरच्छेद. माते माते, काळजावर दगड ठेवून मी हा निर्णय घेतोय. या कृत्यासाठी जग मला कदापि क्षमा करणार नाही. पिताश्री, मला आपली आज्ञा मान्य आहे. परशुरामा, तूच माझा पुत्र आहेस, मला तुझ्यावर अभिमान आहे. पिताश्री, मला आपली आज्ञा मान्य आहे, पण मला आपणाकडून एक वचन हवं. वचन? मी आपल्या आज्ञेचं पालन केल्यावर मी जे मागेल ते तुम्ही मला प्रदान कराल. परशुरामा, तू मला प्रसन्न केलंस. मी तुला वचन देतो की तू जी काही इच्छा व्यक्त करशील ते मी पूर्ण करेन. पिताश्री, मी माझ्या मातेचा शिरच्छेद करण्यास तयार आहे. या आज्ञेचे पालन करण्यात तिन्ही पुत्र हतबल झाले. त्यावेळी जमदग्नी ऋषींनी आपल्या आज्ञेची अहवेलना झाल्यामुळे त्या तिघांनाही मृत्यूमुखी पाडले. परंतु ही वेळ जेव्हा परशुरामावर आली, त्यावेळी त्याने पित्याकडून वचन घेऊन या कार्यात तो निसंकोचपणे तयार झाला आणि क्षणार्धात त्याने मातेचं शिर धडावेगळ केले. माते,
शांत हो परशुरामा, शांत हो पुत्रा। पिताश्री, पिताश्री कोणत्या जन्माच्या पापांची फळ मला या जन्मात फेडावी लागतात? पुत्र परशुरामा, तुझ्या या कृत्यामुळे तू युगानुयुग या विश्वाच्या स्मरणात राहशील। पिताश्री, अहो या असल्या कृत्यामुळे स्मरणात राहणे यासारखे दुसरे दुर्दैव कोणते? एका पुत्राने आपल्या आपल्या मातेचा वध केला। व्यर्थ चिंता करू नकोस परशुरामा, व्यर्थ चिंता करू नकोस। अरे ते घडणार आहे, त्याला कोणीच टाळू शकत नाही। तू काय किंवा मी काय? पिताश्री, मी आपल्या आज्ञेचं पालन केलं, आता आपण मला दिलेलं वचन पूर्ण करा। परशुरामा, माझ्या स्मरणात आहे, मी तुला वचन दिलेलं आहे आणि ते मी नक्कीच पूर्ण करेन। बोल, काय हवंय तुला? पिताश्री, माझी फक्त एकच इच्छा आहे, आपण माझ्या तिन्ही भावंडांना पूर्ववत जिवंत अवस्थेत आणावं आणि माझी माताही मला परत हवी। परशुरामा, पिताश्री मला माहिती, माझ्या या वदनातून मी आपला क्रोधास पात्र ठरेल, पण ते मला कबूल। आपण जर माझे प्राण मागाल तर ते मी आनंदाने द्यायला तयार आहे, पण माझी ही एकच इच्छा पूर्ण करा पिताश्री। परशुरामा, तू धन्य आहेस, तू धन्य आहेस। तुझ्यासारखा पुत्र माझ्या कुळी जन्माला आल्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो। परशुरामा, तुला वचन दिल्याप्रमाणे मी तुझ्या तिन्ही भावांना पुनर्जीवित करतो, मात्र मात्र तुझ्या मातेला तुझ्यामुळेच पुनर्जन्म मिळेल। माझ्यामुळे? ते कसं काय? पुत्र परशुरामा, तुला कदाचित हे ज्ञात नसेल की तुझी माता ही सर्वसाधारण स्त्री नसून ती एक शक्तीचा अवतार आहे। ज्यावेळी तिचा शिरच्छेद केलास त्यावेळी तिचा शिर पृथ्वीच्या अशा ठिकाणी जाऊन पडलं की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पापकृत्य किंवा रक्तपाताची सावली देखील पडली नाही। मग पिताश्री, पृथ्वी तलावर असले कुठले ठिकाण आहे की जिथे आजपर्यंत एकही पापकृत्य अथवा रक्तपात घडलेला नाही? परशुरामा, जरा धीर धर, तुला वचन दिल्याप्रमाणे तुझ्या तिन्ही भावंडांना पुनर्जीवित करतो। जशी आपली आज्ञा पिताश्री। पिताश्री, पिताश्री आपण महान आहात, आपण माझ्या भावनांना पूर्ववत जिवंत अवस्थेत आणून जे उपकार माझ्यावर केलेत त्याची परतफेड मी कशी काय करणार? पिताश्री, आता अजून एक उपकार करा, माझ्या मातेचं शिर ज्या ठिकाणी पडलेलं आहे त्या ठिकाणाची मला माहिती द्या। परशुरामा, पृथ्वी तलावरील असं एकच ठिकाण माझ्या स्मरणात आहे की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पापकृत्य किंवा रक्तपात घडलेला नाही आणि ते ठिकाण म्हणजे सह्याद्री पर्वत रांगेतील माहूरगड हे होय। याच ठिकाणी तुला तुझ्या मातेचं भगवती रूपात दर्शन घडेल।